नमस्कार मुलांनो, वारे वा कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. मुलांनो, माया आणि गौरी दोघी एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी. एकदा एका छोट्याशा कारणावरून दोघींमध्ये मोठं भांडण होतं. झालं, एकमेकींशी ना बोलत्या. थोडे दिवस जातात, आता बेस्ट फ्रेंड ना, मग मायाची गौरीला आणि गौरीची मायाला आठवण येते. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असं दोघींमध्ये. आता हे सगळं मायाच्या आईच्या लक्षात येतं. मायाची आई मायाला समजवून सांगते, हे बघ माया, तुझा छोटा भाऊ अनिकेत, तुम्हा दोघांचे भांडणं होतात, तुम्ही ना बोलते होतात, म्हणून तू त्याला कायमची सोडून देतेस का? नाही ना, सगळं विसरून तुम्ही एकत्र येतात, एकमेकांशी बोलतात. तसंच बाहेर वागायचं असतं ग, कशाला हवाय मीपणा, इगो, अहंकार. आईला काय म्हणायचं आहे हे मायाच्या चटकन लक्षात आलं आणि ती पटकन आईला म्हणाली, ए आई थांब, मी आत्ता गौरीशी बट्टी घेऊन आले. मुलांना एक सांगू, आपल्यातला अहंकार जर आपण बाजूला काढला ना, तर जीवन खरंच खूप सुंदर आहे. चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया कौशल्य या फेरीनं. सह्याद्री बालकला मंच ग्रुप आता सादर करतोय नृत्य माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाळणी जातं. पाणी जात गुलाब जाई जुई मग
ऋतुजा कंटकची आता लावणी पहा. आला थंडीचा महिना, आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला, मधाच बट कोण चटवा, हो मला लागलाय खोकला. मुलांनो आता कार्यक्रमात वेळ झाली आहे अर्थातच विश्रांतीची. विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या अत्यंत लाडक्या आवडत्या वारे वा कार्यक्रमात स्वागत करते. मुलांनो आता पहा आशा आकांक्षा ही फेरी. नेहल दरोडचं नृत्य आता पहा.
वैष्णवी मोरे आता सादर करते नृत्य। कार्यक्रमात पुन्हा एकदा वेळ झाली आहे विश्रांतीची। विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं वारेवा कार्यक्रमात स्वागत करते। मुलांनो, संपूर्ण जीवनाची इमारत ही संस्काराच्या पायावर उभी असते। पाहूया संस्कार। रेणुका वाघ आता गणनायका हे नृत्य सादर करते। गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय
प्राणाय गानांतरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुक मनसे गुरु पूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरु विक्रमाय गुह्य प्रवराय गुरवे गुणगुरवे गुरु दैत्य कलच्छेत्रे गुरु धर्म सदाराध्याय गुरु पुत्र परित्रात्रे गुरु पाखंड खंडकाय गीत साराय गीत तत्वाय गीत गोत्राय धीमहि गुल्फाय गंधमत्ताय भोजय प्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुण प्रवीष्टाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि मुलांनो आता वैष्णवी थत्ते छानसे श्लोक म्हणते ऐका. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं लोकिभिर्ध्यानिगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं डोळ्याने बघतो ध्वनी परसतो कानी पदी चालतो जुव्हेने रस चाखितो मधुरही वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करतो विश्रांती घ्यावया घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया
धर्माच्या करिता आम्हास जगती रामानधारी आले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर हे लाभले। आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करतसे, हा देह तुझा असे। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मिठे विते मस्त कजा ठिकाणी तेथे तुझे, सद्गुरू पाय दोन्ही सर्वोपनिषदोगाओ। दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्सा सुधीर भोक्ता दुग्धम गीतमृतम महत् स्थावरम जंगमं व्याप्तम यक्किंचित् चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः। एकदंताय महाकाय लंबोदराय गजानन विघ्ननाशकरं देवं हे हाम्य प्रणम्याम। मुलांनो, पाहता पाहता कार्यक्रमाची वेळही संपली। आता जाता जाता सुविचार ऐका। कोणत्याही कार्याला अंतःकरणाचा उमाळा असल्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही। म्हणजे काय? कोणतंही काम अंतःकरणापासून मनापासून करा, बघा किती आनंद होतो। चला आता मला निरोप द्या। नमस्कार।